नमस्कार मित्रांनो, पूजास रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. आपण घरी कोबीची भाजी बनवतो, त्यातला थोडासा कोबी कधीकधी आपल्याकडून राहून जातो, तो तसाच फ्रीजमध्ये पडून असतो. आता त्या कोबीचं काय बरं करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणूनच आजची आपली रेसिपी घरगुती पद्धतीचा कोबीचा पराठा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी एक मोठी वाटी कोबी जाड चिरून स्वच्छ धुवून थोडासा चाळणीवरती निथळवून घेतलेला आहे. दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून तेल मोहन घालण्यासाठी घेतलेलं आहे. 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, चवीपुरतं मीठ, 1/4 टीस्पून ओवा घेतलेला आहे. इथे एक हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1/2 टीस्पून जिरं, 1/2 इंच आल्याचे तुकडे घेतलेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हा सर्व कोबी काढून घेऊया. यामध्येच आल्याचे तुकडे, लसूण, हिरवी मिरची आणि आपण जे जिरं घेतलेलं ते सर्व जिरं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता पाणी वगैरे न टाकताच असंच आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे मी सर्व कोबी मिक्सरला असा बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपण हा एका बाऊलमध्ये काढून घेऊया. सर्व कोबीचं मिश्रण इथे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्येच आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं ते सर्व गव्हाचं पीठ यामध्ये काढून घेऊया. यामध्येच बेसन, याने पराठ्याला छान सॉफ्टपणा येतो आणि तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे इथे मी तांदळाचं पीठसुद्धा काढून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. आपण जो ओवा घेतलेला तो थोडासा आपल्याला हातावरती असा चोळून यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून स्वाद खूप छान येईल. आणि मोहन म्हणून आपण 1 टेबलस्पून इतकं तेल जे घेतलेलं ते सुद्धा यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित हाताने सुरुवातीला आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत, कारण का कोबीला पाणी सुटतं आणि आपण यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया. आपल्याला हे पीठ पोळीपेक्षा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे, कारण का आपण हे मुरवण्यासाठी ठेवून घेणार आहोत. तर त्यामुळे आपण जो कोबी आणि मीठ यामध्ये वापरलेलं आहे तर त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे पीठ आपल्याला थोडंसं अगोदरच घट्टसर मळून घ्यायचं आहे, कारण का ते मुरवल्यानंतर थोडंसं सॉफ्ट होतं. तर हे बघा, या प्रकारे आपण हे पीठ मळून घेऊया. इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. मी हातावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे, तर तेलाचा हात लावून आपण थोडंसं मळून घेऊया, जेणेकरून पीठ वरतून कोरडं पडणार नाही. हे बघा या प्रकारे. आता आपण याला झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटासाठी. त्यानंतर आपण याचे पराठे तयार करून घेणार आहोत. 20 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ इथे छान मुरलेलं सुद्धा आहे. यामध्ये कोथिंबीर टाकायची राहून गेलेली मी टाकून मळून नंतर 20 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं. आता यातला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. जेवढ्या आकाराचे तुम्हाला पराठे करायचे असतील तेवढ्या आकाराचा गोळा इथे काढून घ्यायचा आहे. हातावरती आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे. याच्यावरती आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण थोडासा लाटून घेऊया. वरती मी थोडासा तेलाचा हात लावून घेते. पुन्हा यावरती थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, 1/2 फोल्ड करून घ्यायचं आहे. पुन्हा इथे मी थोडंसं तेल लावून घेते, पुन्हा कोरडं पीठ. या प्रकारे आपण फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपण हा लाटून घेऊया. वरतून जसं लागेल तसं आपल्याला थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे.
हे बघा इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. आता आपण हा भाजून घेऊया. गॅसवरती मी एक तवा गरम करून घेतलेला आहे, त्यामध्येच पराठा काढून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. उलटून घेऊया. हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान भाजून घेऊया. वरतून आपण थोडंसं तेल लावून घेऊया. हे बघा दोन्ही बाजूने थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे आपला पराठा मस्तपैकी भाजून तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. उर्वरित सर्व पराठे आपण याच प्रकारे तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपले कोबीचे पराठे बनून तयार झालेले आहेत. हे तुम्ही गरम चहासोबत खाऊ शकता, लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा एखाद्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी.